सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। घनसोली प्रभाग क्रमांक 35 येथे समाजसेवक सुनील मस्कर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले। यावेळी त्यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपल्या संभाषणात असा विश्वास व्यक्त केला की प्रभाग क्रमांक 35 मध्ये भाजपचाच नगरसेवक निवडून येईल। कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी शुभेच्छा देताना सांगितले की सुनील मस्कर यांनी प्रभागात अनेक सामाजिक कार्य केले आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी कोविड काळात अनेक लोकांची मदत देखील केली आहे, ते सशक्त व्हावेत अशी आपली इच्छा आहे। इथले ज्येष्ठ समाजसेवक सुनील मस्कर हे प्रभाग क्रमांक 35 मध्ये फार पूर्वीपासून कार्यरत आहेत। आज इथल्या सर्व जनतेनं त्यांना समाजसेवेकरता तुम्ही पुढे व्हा, तुम्हाला आम्ही बळ देऊ अशा प्रकारचे सगळ्या सोसायटीचे चेअरमॅन लोकांनी सांगितलं, तुम्ही ऐकलं। सुनील मस्कर हा नडल्या आडलेल्या लोकांना मदत करणारा, आपल्या खिशातून गोरगरिबांकरता दोन पैसे टाकणारा, शिक्षण विभागाकरता, आरोग्य विभागाकरता,
स्वच्छतेकरता कोविडच्या कालखंडामध्ये सुनील मस्करनी फार मोठ्या प्रमाणामध्ये या परिसराच्या लोकांची सेवा केलेली आहे आणि म्हणून भविष्यकालामध्ये सुनील मस्करसारखा कार्यकर्ता समाजाची सेवा करण्याकरता सशक्त व्हावा ही अशी माझी इच्छा आहे आणि भविष्यकालच्या कालखंडामध्ये ती सशक्त होईल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुढे त्यांनी असेही सांगितले की मनी मसल आणि चेअर पॉवर पेक्षा जास्त जनतेच्या प्रेमाची पॉवर आहे जी मला सुपर पॉवर बनवते. मसल पॉवर, मनी पॉवर, चेअर पॉवर ह्या सर्वांच्या पॉवर पेक्षा नवी मुंबईच्या जनतेनं मला दिलेल्या प्रेमाची पॉवर ही सुपर पॉवर आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या पॉवरचं काही चालणार नाही. त्यांनी अशी देखील शंका व्यक्त केली की घनसोली क्षेत्रात कोणत्या वेगळ्या पक्षाचा नगरसेवक निवडून येईल. मैं बोल रहा हूं कि यहां पे और किसी पार्टी का एक नगरसेवक भी चुन के आएगा कि नहीं मुझे डाउट है. पूरे के पूरे बीजेपी के आने वाले. प्रभाग क्रमांक 35 चे माजी शिवसेना शाखा प्रमुख आत्माराम सनस यांनी सांगितले की मागील नगरसेवकाने प्रभागात जो भ्रष्टाचार केलाय तो पूर्णपणे उखडून काढला जाईल आणि त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. गेल्या नगरसेवकांनी पूर्ण सोसायट्यांमध्ये पूर्ण घनसोलीमध्ये फक्त भ्रष्टाचाराचं काम केले आणि तो भ्रष्टाचार येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पूर्ण उखडला जाईल आणि त्याला त्याची जागा दाखवली जाईल. तर तेथे समाजसेवक सुनील मस्कर यांनी सांगितले की त्यांनी समाजाचे जे काम केले आहे त्याची पोचपावती निश्चितच त्यांना मतदान रूपी मिळेल. मी समाजाचे जे काम केलेले आहे ते मला मतदान रूपी आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने जे काय असेल ते जनता ठरवेल. मी काही आता काय बोलू शकत नाही. जे बोलणार ते जनता बोलणार. मी त्यांच्या पाठीशी खंबीर राहणार, ते माझ्या पाठीशी खंबीर राहणार आणि त्यांच्या आशीर्वादानं जे होणार ते फायनल होणार. ब्यूरो रिपोर्ट, NMTV न्यूज़.